नागपूर. आपलं नाव सांगा सर. सर माझं नाव सतीश हनुमनलू सुरकंटे, मी शहापूर गावचं आहे. हां, तालुका देगलूर आणि जिल्हा नांदेड. अच्छा सर, एक कांद्याचं रोप टाकलं तुम्ही. हो. ह्याला ग्रीन प्लांट कंपनीचं भूमी पॉवरची बॅग टाकलं. हो सर. हो. काय काय टाकले सर अजून? भूमी पॉवर. हां. त्याच्यानंतर FCचा फवारा वगैरे घेतला. अच्छा. हां. त्याच्यानंतर नायट्रो किंग. हां. म्हणजे पूर्ण ग्रीन प्लॅनेटचा सुरुवातीपासून. अच्छा, ह्याला काय केमिकल वापरले का, रासायनिक खत वगैरे? नाही सर, काहीच नाही ना. बरं, आता हे तुम्हाला सर कोण दिलेलं आहे? माझे शिक्षक आहेत, मुत्तेपड सर म्हणून सागरोळीचे. बरं, त्यांच्याकडून आणलेले सर सगळे. अच्छा बरं, आता साधारण सर ह्याला 40 दिवस झाले. हो सर. हो. तर तुम्ही ह्या कांद्याच्या रोपाबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतंय सर, फायदा काय झाला मग? सर भरपूर फायदा झाला आहे. आता माझे मित्र आहेत नाशिकचे, त्यांनाच बघून मी कांद्याचं हे पीक घेतोय. तर आता त्यांना मी फोनवर साथ म्हणजे नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो. बरोबर आहे. तर सर हे करपा रोगामुळे त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. बरोबर आहे. हो. आणि मी हे ग्रीन प्लॅनेटचं वापरल्यामुळं एवढं फायदेशीर राहिलं ना माझं. बिलकुल, ह्याच्यावर करप्या वगैरे काहीच नाही. काहीच नाही सर, कुठेच नाही. आता लागवड योग्य झालेलं आहे. बरोबर आहे. आता 8 तारखेपासून लावायचं नियोजन चालू आहे सर. 8 जानेवारी उद्याच्या. हो सर. अच्छा बघा, हा प्लॉट म्हणजे पूर्ण असा एकदम ग्रीन आहे आणि कुठल्या प्रकारचं असं करप्या नाही. काहीच नाही सर. हा. त्याच्यामुळं रोप स्ट्रॉंग असल्यामुळं येणारं पीक सुद्धा स्ट्रॉंगच येणार आहे. नक्कीच. तर ही जी सेंद्रिय खत वापरलात ग्रीन प्लांट कंपनीची, ही वापरून समाधानी आहेत का सर तुम्ही? भरपूर समाधानी आहे सर. माझं फळबाग पण आहे, आता त्याच्यामध्ये सुद्धा वापरायचं माझा प्लॅन आहे सर. बरं. टोटल सगळी शेती तुमची किती? माझी 25 एकर शेती. चालेल. तर आपण सेंद्रिय शेती करण्यासाठी आपल्या गावामध्ये एक पाऊल पुढे टाकलं, त्याबद्दल ग्रीन प्लांट कंपनीने माझ्यातर्फे धन्यवाद.